ದೇವಿ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನ ಧಾನ್ಯ ದೇವಿ ಜೋಡತೆ ಮನಾಚಿ ನಾತಿ ಅಮಚಿ ಮಾತಿ ಅಮಚಿ ಮಾಡಸ नमस्कार शेतकरी बंधूंनो, दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कृषी वनशेती म्हणजे उपलब्ध जागेत योग्य नियोजन करून झाडांबरोबर धान्याचं आंतरपीक कसं घेता येईल याचं तंत्र. थोडक्यात सांगायचं म्हणजे वनशेती म्हणजे कृषी उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. तर नेमकं कृषी वनशेती अभियान म्हणजे काय, त्याची संकल्पना काय, त्यामागची उद्दिष्ट काय, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विजय इलुरकर सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय नागपूर यांना. सर नमस्कार आणि आपलं स्टुडिओमध्ये सरचं स्वागत. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की कृषी वनशेती म्हणजे काय आणि महाराष्ट्रात कृषी वनशेतीची सद्यस्थिती काय आहे. जेव्हा शेतजमिनीवरती विविध शेती पिकांसोबत, उदाहरणार्थ कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, तसेच भात पठ्ठ्यांमध्ये भात शेती, ह्यासोबत आपण नियोजनबद्ध पद्धतीने आणि ठराविक उद्देशाने जेव्हा वनवृक्षांची लागवड करतो त्याला आपण कृषी वनशेती असं म्हणतो. विविध शेतीच्या पद्धतींपैकी कृषी वनशेती ही एक पद्धत आहे आणि त्यामध्ये आपण विविध आंतरपिकांसोबत कमर्शियली किंवा व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त आणि पर्यावरणासाठी सुद्धा उपयुक्त अशा प्रकारच्या वनवृक्षांची लागवड करत असतो. अच्छा सर, मग नेमकं हे कृषी वनशेती जे अभियान आहे तर त्याचं काय महत्व आहे आणि त्याची काय आवश्यकता आहे. आपल्याला माहीत असेल की जागतिक हवामान बदल आणि जी एकंदर तापमान वाढ होत आहे त्यावरती पर्याय म्हणून आपल्याला वनवृक्षांची लागवड करणं आवश्यक आहे. कारण की विविध वनवृक्षांच्या मार्फत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन विविध अशा प्रकारची जी ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरलेली जी गॅसेस आहेत, वायू आहेत, त्यांचं आपल्याला सिक्वेस्ट्रेशन करायचं असते. तर ते कार्बन सिक्वेस्ट्रेशन करण्याचं महत्वाचं काम ह्या विविध वनस्पतींच्या मार्फत होत असते आणि त्यामुळे आपल्याला विविध वनवृक्षांची ही वनशेतीसोबत लागवड करणं आवश्यक असते. सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर ICR नवी दिल्ली यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय कृषी वानिकी अनुसंधान संस्था झांसी, तसेच केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या अंतर्गत वनशेती किंवा कृषी वनशेतीच्या संबंधातली जी आकडेवारी आहे ते संपूर्ण भारत देशामध्ये आज 12% जमिनीवरती कृषी वनशेती केल्या जाते. त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6% जमिनीवरती आणि विशेषतः विदर्भामध्ये 9% जमिनीवरती कृषी वनशेती केल्या जाते. आता हे कृषी वनशेतीचं जी टक्केवारी आहे ही जी राष्ट्रीय कृषी वनशेती धोरण 2014 केंद्रीय शासनाने पारित केलं आणि संपूर्ण भारत देशातल्या विविध राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केल्या जात आहे आणि या कृषी वनशेती धोरणानुसार संपूर्ण भारत देशामध्ये कृषी वनशेतीचं टक्केवारी ही 20% वाढवण्याचं निश्चित झालेलं आहे आणि त्यासाठीच हे कृषी वनशेतीची टक्केवारी 20% वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एक मिशन सुरू केलेलं आहे ज्याला राष्ट्रीय कृषी वानिकी मिशन म्हणतात आणि राज्यांमध्ये त्याला उपअभियान म्हणून ते राबविलं जात आहे. ह्या अभियान राबवण्यामध्ये कृषी विभागाचा महत्वाचा वाटा आहे, सोबतच सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि शासकीय तसेच अशासकीय संस्था, वनविभाग यांच्यामार्फत
हे राष्ट्रीय कृषी वनशेती उप अभियान राबविल्या जात. अच्छा, तर मंडळी आपण पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, आपलं पुनश्च स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय डॉक्टर विजय इलोरकर सरांसोबत. सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की कृषी वनशेतीपासून आपल्याला कोणकोणते उत्पादन मिळतं आणि त्यासाठी कोणती बाजारपेठ लागते? कृषी वनशेती ही एक विविध शेती पद्धतींपैकी एक पीक पद्धती आहे आणि ह्या अशा प्रकारच्या पीक पद्धतीपासून कृषी वनशेतीपासून आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारची फायदे होत असतात. एक म्हणजे विविध उद्योगांसाठी आणि मनुष्याच्या गरजांसाठी उत्पादनं मिळतात. उदाहरणार्थ चारा असेल, लाकूड फाटा असेल, इंधन आहे, उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल ज्यामध्ये पेपर उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल आहे, प्लायवूड पार्टिकल बोर्डसाठी लागणारा कच्चा माल आहे, विविध औषधी वनस्पती आहेत, ह्या सगळ्यांसाठी लागणारा एक कच्चा माल आपल्याला कृषी वनशेतीमधून उत्पादित करता येतो आणि मिळतो. आणि या व्यतिरिक्त आपण पाहिलं की पर्यावरणाच्या संबंधातल्या ज्या गरजा आहेत त्यामध्ये वातावरणाचं टेम्परेचर कमी करणं आहे, ज्यामध्ये जमिनीचं संरक्षण दूध थांबवणं आहे आणि बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेचं संरक्षण आहे, सेंद्रिय शेतीला पूरक आहेत, वातावरणातलं कार्बन सिक्वेस्ट्रेशनसाठी महत्वाचा रोल कृषी वनशेतीचा आहे. ह्या प्रामुख्याने अशा दोन प्रकारच्या ज्या सेवा आहेत ह्या आपल्याला कृषी वनशेतीच्या पद्धतीमधून आपल्याला मिळत असतात. आणि ह्या ज्या याच्यामध्ये ज्या पहिल्या प्रकारच्या ज्या उत्पादन आहेत कृषी वनशेतीतून मिळणारे, जसे लाकूड फाटा आहे, इमारती लाकूड आहे, बास बल्ली आहेत आणि फळे आहेत, फुलं आहेत, औषधी वनस्पती आहेत, जनावरांसाठी चारा आहे, यासाठी मोठी बाजारपेठ आपल्या भागामध्ये उपलब्ध आहे. आणि साधारणतः आपल्याला माहीत असेल की नागपूरला जी बाजारपेठ आहे टिम्बर मार्केट, हे जवळजवळ आशियातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये लागणारा जो लाकडाचा पुरवठा आहे हा महाराष्ट्र किंवा देश सुद्धा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इम्पोर्टेड लाकडांवरती अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतामध्ये कृषी वनशेती अवलंब केला आणि त्यामधून येणारा जो उत्पादन आहे, लाकूड असेल, बल्ल्या असतील, चारा असेल किंवा फळं फुले असतील, यासाठी मोठी बाजारपेठ हे अगदी महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि सर, मग आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये किंवा मग स्पेसिफिकली विदर्भामध्ये जर आपल्याला वनशेतीचा अवलंब करायचा असेल तर मग आपल्याला कोणकोणत्या पद्धती वापराव्या लागतील? आपल्याला कल्पना आहे की विदर्भामध्ये साधारणतः तीन प्रकारच्या पीक पद्धती प्रामुख्याने आढळतात. एक म्हणजे पूर्व विदर्भामध्ये भात शेती आहे, त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासारखी पिके घेतली जातात. त्यातल्या त्यात नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये फळ पिकांवरती आधारित, संत्रा लागवडीवरती, लिंबू लागवडीवरती आधारित, मोसंबी, डाळिंब असेल किंवा पेरू असेल यावरती आधारित, फळ पिकावरती आधारित शेती पद्धती आहेत. तर आपल्याला वनशेतीच्या पद्धतींची विचार करताना ह्या तिन्ही प्रकारच्या शेती पद्धतींमध्ये सोयीस्कर होतील अशा प्रकारच्या कृषी वनशेतीच्या पद्धती ह्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचं नागपूर येथील वनशेती संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय नागपूर इथे एक वनशेती संशोधन प्रक्षेत्र आहे आणि जवळजवळ संपूर्ण देशामधलं हे मोठं प्रक्षेत्र आहे. या ठिकाणी आपण अशा विविध कृषी वनशेतीच्या पद्धती विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बाजारामध्ये जास्त किंमत असलेलं टीक लाकूड असेल, सागवानचं लाकूड असेल, पेपर आणि पल्प उद्योगांसाठी लागणारी निलगिरीचं लाकूड असेल किंवा चंदन असेल किंवा सिसम आहे, मेलिया डुबी आहे आणि बांबू. बांबूवरती आधारित सुद्धा कृषी वनशेतीच्या विविध पद्धती या आपल्या संशोधन केंद्रामार्फत विकसित झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या पद्धती विदर्भातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेती पिकांसाठी, शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अच्छा, आणि मग कृषी वनशेतीची जर आपल्याला लागवड करायची असेल तर मग याच्यासाठी नवीन काही शासकीय योजना आहेत का, किंवा मग आपल्याला जर त्या
योजनांचा अवलंब करायचा असेल तर आपल्याला कोणाशी संपर्क साधावा लागेल? नक्कीच, विविध शासकीय योजना ह्या शासनाने यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आजकाल तयार केलेल्या आहेत आणि त्यामार्फत आपले शेतकरी बंधू असतील ते त्यांच्या खाजगी शेतजमिनीवरती किंवा गावठाणं असतील तर गावातल्या ग्रामपंचायत किंवा असे समूह त्या गावठाणांवरती लावू शकतील किंवा रस्त्याच्या कडेला सुद्धा लावता येतील. पण त्या प्रामुख्याने शेतकरी बंधू लावू शकतील अशा प्रकारच्या काही योजना शासनाने तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये मनरेगा अंतर्गत जी वृक्ष लागवडीची योजना आहे ते सामाजिक वनीकरण विभाग राबवत असते. त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, त्या फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत सुद्धा वनशेतीसाठी जी वनवृक्ष आहेत, उदाहरणार्थ साग आहे, बांबू, नीलगिरी, शिसम, शिवन, फळपिकांमध्ये आंबा, काजू, अशा प्रकारची जी विविध वनवृक्ष आहेत या वृक्षांसोबत जी वनशेती शेतकरी बंधू करू शकतात तर त्यासाठी सुद्धा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये त्यामध्ये अर्थसहाय्य मिळत असते. या व्यतिरिक्त राष्ट्रीय कृषी वनशेती अभियान या अंतर्गत केवळ वनशेती कृषी वनशेती पद्धतीच्या लागवडीसाठी म्हणून कृषी विभागामार्फत योजना राबवली जाते आणि त्यामध्ये प्रति झाड 70 रुपये आणि काही ठराविक झाडांसाठी 120 रुपये सुद्धा अशा प्रकारची ही योजना आहे आणि त्यामध्ये 50% सबसिडीवरती ह्या योजना शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध आहेत. तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, म्हणजे आपण पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, आपलं पुनश्च स्वागत. सर आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर वनशेतीमध्ये स्पेसिफिकली बांबूचं काय महत्व आहे आणि बांबूच्या कुठल्या व्हरायटीज आपण कुठल्या व्हरायटीजची लागवड केली पाहिजे? अत्यंत महत्वाचा आणि चांगला प्रश्न आपण विचारलात की राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल बांबू मिशन हे स्थापन झालेलं आहे आणि या सरकारने त्यामध्ये मोठा पुढाकार घेऊन बांबूला आता शेती पिकाची मान्यता मिळाली आहे. तर बांबू लागवडीसाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, बांबूच्या कापणीसाठी कुठलीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आणि त्याचे वाहतूक आणि उपयोगासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे आता शेतकरी बंधू निश्चित होऊन बांबूची लागवड करू शकतात. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा बांबू आधारित उद्योग आलेले आहेत. या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची आवश्यकता आहे तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा पुढाकार घेऊन राज्यामध्ये बांबू संशोधन संस्था स्थापन केलेली आहे, विविध विद्यापीठांमध्ये सुद्धा बांबू संशोधन केंद्राची सुरुवात केलेली आहे आणि आपल्या नागपूरला सुद्धा वनशेती संशोधन प्रक्षेत्रावरती जवळजवळ 25 प्रकारच्या बांबूच्या प्रजातींची आपण लागवड केलेली आहे. तर यामध्ये प्रामुख्याने जे व्यापारिकदृष्ट्या उपयुक्त ठरतील अशा प्रकारची जी बांबूच्या प्रजाती आहेत त्यामध्ये कटांग आहे, मानगा आहे, चिवा, बालकोवा, ग्रीन व्हल्गॅरीज, येलो व्हल्गॅरीज, ओलिव्हेरी अशा प्रकारच्या 10-11 प्रजाती ज्या आहेत त्या एक विशेष उपयुक्त अशा प्रजाती आहेत. ह्या यातल्या काही प्रजाती ह्या वीज निर्मितीसाठी उपयुक्त आहेत, काही प्रजाती ह्या पेपर निर्मितीसाठी उपयुक्त आहेत, काही प्रजाती ह्या विविध प्रकारची खेळणी, विविध प्रकारचे कलाकौशल्याच्या वस्तू यामध्ये सुद्धा ह्या विविध बांबूच्या प्रजाती अत्यंत उपयुक्त आहेत. आणि या संबंधातले जे संशोधन आहे ते आमच्या विद्यापीठाकडे सुरू आहे आणि आम्ही शेतकरी बंधूंना विविध बांबूच्या प्रजातींची रोपे पुरवत असतो. विद्यापीठामार्फत आपलं जे नागपूरचं सेंटर आहे सर, जिथे तुम्ही कार्यरत आहात, तिथनं पण काही स्पेशल फॅसिलिटीज आहेत का फार्मर्ससाठी? आपण शेतकरी बंधूंसाठी एक मोठी वनरोप वाटिका कृषी महाविद्यालयामध्ये आहे, त्यामध्ये विविध प्रकारची वनवृक्ष साग, बांबू, शिसम, मेलिया डुबिया, चंदन आणि बांबूच्या विविध रोपे हे या ठिकाणी उपलब्ध होत असतात. या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंना टेलिफोनिकली त्यांना आम्ही ऍडवायझरी देत असतो
विविध प्रकारचे कृषी मेळावे आयोजित केले जातात, एक्झिबिशन आयोजित केले जातात, त्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यापीठाचे स्टॉल्स असतात आणि त्यामधून सुद्धा आम्ही कृषी वनशेतीचा संदेश देत असतो. या व्यतिरिक्त आम्ही लिखाण करत असतो विविध वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये, त्यामार्फत सुद्धा शेतकरी बंधूंना संदेश देत असतो, माहिती देत असतो. यासाठी विद्यापीठांनी काही प्रकाशने सुद्धा केलेली आहेत, त्यामध्ये हे एक वनसंवादिनी म्हणून पुस्तक आहे. हे संपूर्ण वन शेती संबंधितली जंत्री यामध्ये आहे आणि हे दुसरं एक क्लायमेट रेजिलंट अॅग्रिकल्चरसाठी अॅग्रोफॉरेस्ट्री अशा प्रकारचं हे पुस्तक आहेत. तर यामध्ये सुद्धा आपण शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करत असतो. म्हणजे या पुस्तकांचा निश्चितच फायदा होईल शेतकऱ्यांना, पण याच्यामध्ये म्हणजे कम्प्लीट डिटेल्स आहेत वनशेती अभियानाचे, पण वनशेती अभियान, वनशेतीच्या विविध पद्धती, वनशेतीची रोपवाटिका कशी तयार करायची, त्यांची लागवड कशी करायची आणि शेवटी बाजारपेठ कशी आहे, ते कुठे मिळेल, या संबंधातली संपूर्ण माहिती या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. आणि जे शेतकरी बंधू आमच्या कार्यालयाशी किंवा विद्यापीठाशी संपर्क करतात त्यांना आम्ही हे पुस्तक पुरवत असतो आणि त्यामध्ये त्यांचं समाधान होत असते. तुमच्या प्रक्षेत्रावर काही प्रशिक्षण पण घेतली जातात का सर या संदर्भात? आमच्या वनशेतीच्या प्रक्षेत्रावरती आपण विविध गटांना प्रशिक्षण देत असतो. उदाहरणार्थ कृषी विभागाचे अधिकारी असतात, प्रक्षेत्रावरती काम करणारे कर्मचारी असतात, विद्यार्थी आहेत, हायर एज्युकेशन घेणारे विद्यार्थी आहेत, विविध एनजीओचे प्रतिनिधी आहेत, कर्मचारी आहेत आणि महिलांचे गट आहेत, यांना सुद्धा आपण प्रशिक्षण देत असतो. आणि तशी जर कोणी विनंती केली, विविध गटांनी जर विनंती केली, तर त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करू शकतो. तर खरं सर हे अतिशय महत्वाकांक्षी असं अभियान आहे आणि निश्चितच पर्यावरणाचा समतोल साधण्यास देखील याचा निश्चित फायदा होऊ शकेल, नाही का? अर्थात. तर मंडळी, आज इतकं सुंदर आपल्याला अभियान कळलं, त्याची उद्दिष्ट कळली, त्यामागची संकल्पना कळली आणि सर वेळात वेळ तुम्ही काढून आलात आमच्याकडे, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.